थंडीमध्ये आळीव बऱ्याच घरांमध्ये खाल्ले जातात आणि आळीव खाताना त्याची खीर आळीवाचे लाडू करून खाल्ले जातात. आता आळीव हे अतिशय पौष्टिक आहेत, पण जर का मधुमेहींना ते खायचे असतील तर खीर आणि लाडू ह्या दोन्ही गोड गोष्टी असल्यामुळे मधुमेहींना ते खाता येत नाहीत. मग मधुमेहींनी या पौष्टिक बियांचा वापर आपल्या आहारात कसा करायला हवा यासाठी काही सोप्या ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला सुरुवात करूयात. डॉक्टर तेजस, जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माझ्या मागच्या मंगळवारच्या व्हिडिओमध्ये मी मधुमेहींसाठी एक स्पेशल लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर केली होती. हा व्हिडिओ बघून मला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या की हा लाडूची ही रेसिपी खूप छान आहे आणि अनेकांनी ते घरी बनवून देखील बघितले, ते छान बनले आहेत अशीही प्रतिक्रिया मला अनेकांनी दिली. काहींनी तर मला त्याचे फोटोही पाठवले घरी करून. तर या सगळ्यांचे खूप खूप आभार. असंच तुम्ही व्हिडिओ नेहमी बघत राहता नेहमी आणि तुमच्या प्रतिक्रिया देत राहता माझ्या व्हिडिओज वरती, त्यामुळे मला नक्कीच माझे पुढचे व्हिडिओज करायला खूप छान मोटिवेशन मिळतं आणि खूप आनंद मिळतो. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी थोडस आळीवाबद्दल तुम्हाला सांगणार आहे, कारण आळीवाचे कसे उपयोग मधुमेही त्यांच्या आहारामध्ये करून घेऊ शकतात आणि त्याचा वापर कसा करू शकतात याबद्दल आपण आज बोलतोय. आळीव ही एक अशी बी आहे की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत आणि म्हणूनच आळीव जेव्हा आपण सोक करतो किंवा भिजवून ठेवतो एखाद्या द्रव पदार्थामध्ये तेव्हा आळीव हे छान फुगतात किंवा जवळपास त्यांच्या आकाराच्या 7-8 पट किंवा 10 पट सुद्धा त्यांचा आकार वाढतो जेव्हा ते पाणी शोषून घेतात आणि त्यांच्या भोवती एक असं ट्रान्सपरंट कव्हर आपल्याला दिसतं. तर हे फायबर आहेत जे सोल्युबल फायबर प्रकारामध्ये मोडतात, त्यामुळे आळीव हा फायबर्सचा एक उत्तम स्रोत आहे आणि ज्या पदार्थांमध्ये फायबर्स चांगले आहेत ते पदार्थ सगळ्यांसाठीच पण विशेष करून मधुमेहींसाठी नक्कीच उपयुक्त आहेत, कारण फायबर्सचा उपयोग मधुमेहींना त्यांच्या रक्तातली साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी होणार आहे. तर मधुमेहींनी आळीवाचा वापर आवर्जून आहारामध्ये करायला हवा आणि फक्त थंडीतच नाही तर अगदी तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात वर्षभर जरी आळीव आहारामध्ये घेत राहिलात तरी ते चालण्यासारखं आहे. त्यामुळे अनेकांचा असा समज असतो की आळीव फक्त थंडीतच खायचे, तर असं काही नाही. साधारण 1 टीस्पून भरून आळीव 5 ग्रॅम तुम्ही रोजच्या आहारामध्ये घेतलेत किंवा नियमित स्वरूपामध्ये आठवड्यातनं 2-3 वेळेला असं नियमितपणे घेतलेत आहारात तर नक्कीच त्याचे फायदे तुम्हाला वर्षभरही मिळणार आहेत आणि काही त्याचे विशेष तोटे असे काही नाहीयेत. दुसरी गोष्ट, आळीव याच्या या बियांमध्ये आळीवाच्या भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे. म्हणजे जवळपास 100 ग्रॅम आळीव असतील तर त्याच्यामध्ये 100 mg किंवा मिलीग्रॅम लोह आहे. हे भरपूर लोह असणारे आळीव हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. शिवाय आळीवामध्ये अनेक प्रकारची व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, जसं की बी कॉम्प्लेक्स प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत, काही झिंक मॅग्नेशियम सारखी काही मिनरल्स आहेत. प्लस आळीवाच्या सेवनानंतर पोट भरल्यासारखं वाटतं, कारण आपण ते भिजवून खाणार आहोत आणि फुगवून खाणार आहोत, त्यामुळे पोट भरल्याची भावना आळीव खाल्ल्यामुळे लवकर येते. या सगळ्याचा विचार केला तर नक्कीच आळीवाचा वापर आहारामध्ये आवर्जून करायला हवा. पण लाडू आणि खीर हे ऑप्शन ते मधुमेहींसाठी तितके उपयुक्त नाहीत हे तुमच्या लक्षात येईल, कारण लाडूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गुळ असतो आळीवाच्या लाडूत आणि खोबरं पण असतं, पण खोबरं चाळण्यासारखं आहे मधुमेहींना. गुळामुळे साखर निश्चितच खूप वाढू शकते. आळीवाची खीर ही पण बऱ्याचदा गुळ घालून केली जाते किंवा साखर घालून केली जाते, त्यामुळे मधुमेही ती खाण्याचं अवॉइड करतात. तर मधुमेही कुठल्या प्रकारे आळीवाचा आपल्या आहारात समावेश करू शकतील, मी 5-6 तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक सांगणार आहे. सगळ्यात पहिली महत्वाची ट्रिक ती म्हणजे तुम्हाला आळीव नुसते खाण्यापेक्षा किंवा गुळ करून खाण्यापेक्षा ते तुम्ही भिजवून खाल्ले तर त्याचा जास्ती फायदा होणार आहे, कारण ते पचायला सोपे होणार आहेत. कच्चेच आळीव गुळ करून मग ती कशात तरी घालून खातात तर ही पद्धत काही फारशी योग्य आहे असं मला वाटत नाही. तर शक्यतो फर्स्ट स्टेप इज टू सोक, म्हणजे भिजवून ठेवणं आळीव आणि त्यानंतर ते फुगल्यानंतर त्याचा वापर करणं आहारामध्ये. तर असं करून तुम्ही आळीवाचं काय काय करू शकता, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे लिक्विड्स घेता वेगवेगळे तुमच्या डायटमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही आळीव डेफिनेटली घालू शकता. मग अगदी सकाळपासून विचार करू की सकाळी उठल्यानंतर अनेक जण लिंबू पाणी घेतात, या लिंबू पाण्यामध्ये तुम्ही भिजवलेले आळीव डेफिनेटली ऍड करू शकता. म्हणजे रात्री झोपताना
एका ग्लासमध्येच तुम्ही ऑलिव्ह भिजवू शकता एक चमचाभर, आणि मग सकाळी त्याच्यामध्ये अजून पाणी बाकीचं घालायचं, लागलं तर कोमट पाणी घाला, आणि मग त्याच्यामध्ये लिंबू पिळा, तर तुमचं सकाळचं लिंबू पाणी सुद्धा तुम्हाला ऑलिव्ह घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. ऑलिव्हामध्ये भरपूर लोह आहे आपण आत्ताच बघितलं, तर या लोहाच्या शोषणासाठी सुद्धा तुम्हाला लिंबाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे लिंबू पाणी किंवा सकाळचं आवळा पाणी ह्याच्यामध्ये ऑलिव्ह घेणं ही खरं तर सोपी आणि तब्येतीच्या दृष्टीने चांगली किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी एक चांगली पद्धत आहे असं नक्कीच म्हणता येईल. दुसरी पद्धत म्हणजे इतर काही लिक्विड्स बरोबर ऑलिव्ह घेणं, आणि ते म्हणजे सोपं म्हणजे दूध. तर आता दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असतं, त्यामुळे जर तुम्ही हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ऑलिव्हचा आहारात समावेश करणार असाल तर दुधाचा फार उपयोग होणार नाही, कारण दुधातलं कॅल्शियम आणि ऑलिव्हातलं आयर्न हे दोघं जण एकमेकांशी कॉम्पिटिशन करतात आणि मग त्यांचं ऍब्सॉर्प्शन नीट होत नाही किंवा पुरेसं होत नाही. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ऑलिव्ह घेणार असाल तर शक्यतो दुधाबरोबर घेऊ नका, पण अदरवाईज तुम्ही दुधामध्ये सुद्धा ऑलिव्ह भिजवलेले घालून घेऊ शकता. स्पेशली रात्री झोपताना जर तुम्ही दूध घेत असाल दररोज, तर दुधामध्ये पुन्हा एकदा चमचाभर भिजवलेले ऑलिव्ह हे तुम्ही मिक्स करून रात्री झोपताना घेऊ शकता. मग याच्यामध्ये तुम्ही दूध हळद घेत असाल किंवा दुधामध्ये जायफळ घालत असाल, दुधामध्ये वेलची पूड घालत असाल, हे सगळं चालणार आहे आणि याच्या जोडीने तुम्हाला त्याच्यामध्ये ऑलिव्ह सुद्धा घालायचे भिजवलेले. तिसरी पद्धत म्हणजे ऑलिव्हची खीरच करणं, पण खीर ही मधुमेहींना चालेल अशी करणं. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये साखर गुळ आपल्याला घालायचा नाहीये. मग ही खीर तुम्ही कशी करणार, तर पहिल्यांदा ऑलिव्ह नेहमीप्रमाणे भिजवून घ्यायचे, ते फुगणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही दूध ऍड करायचं आणि शिजवायचं. जरा थोडस त्याला एक थिकनेस येतो किंवा छान होमोजिनियस त्याचं असं मिक्सचर तयार होतं, आणि मग ही जी खीर किंवा पोरेज तुमचं तयार झालंय ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर किंवा गुळाच्या ऐवजी स्वीटनर नक्कीच घालता येईल. कुठलं स्वीटनर घालायचंय तुम्हाला माहिती नसेल कुठलं वापरायचं, तर माझा व्हिडिओ तुम्ही या विषयावरचा जरूर बघा. पण स्वीटनर थोड्या प्रमाणात कधीतरी वापरणं हे चालू शकणार आहे. किंवा अगदीच तुम्ही नुसतं दुधामध्ये शिजवून जरी ऑलिव्ह घेतले आणि त्याच्यामध्ये चवीला तुम्हाला बाकी काही ड्रायफ्रुट्स थोडेसे घातले, बदामाचे काप करून घातले किंवा काजूचे तुकडे घातले थोडेसे, तर तुम्हाला नक्कीच खिरीसारखा फील येईल आणि छान साखर गुळ किंवा स्वीटनर सुद्धा न घालता ही खीर छान लागेल. जसं आपण ऑलिव्हच्या लाडूमध्ये ओलं खोबरं वापरतो, तसं या खिरीमध्ये तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, तेही खूप छान लागतं. ओलं खोबरं घालताना थोडस जर का तुम्ही ते तुपावरती परतून घेतलं तसं खमंग छान, तर खिरीला अजून चांगली चव येते. तर तुम्ही या पद्धतीने पण ऑलिव्हची खीर ट्राय करू शकता ओलं खोबरं घालून, ती सुद्धा तुम्हाला आवडणार आहे. आता चौथी पद्धत ऑलिव्ह वापरण्याची, ती म्हणजे तुमची रोजची कणिक मळताना त्याच्यामध्ये ऑलिव्ह वापरणं. मग ते कसे वापराल, तर असेच रात्रभर भिजवून ठेवायचे ऑलिव्ह आणि मग डायरेक्ट भिजवलेले ऑलिव्ह तुम्ही कणिक मळताना पाण्याच्या ऐवजी वापरू शकता. किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे थोडेसे भिजवलेले ऑलिव्ह जस मिक्सरमधून एकदा तुम्ही ग्राइंड करून घेतलेत की थोडस त्याची स्मूथ पेस्ट तयार होते, आणि मग ही पेस्ट तुम्ही कणिक मळायला वापरू शकता. आणि मग हे रेग्युलर पोळ्यांची कणिक असेल किंवा काही पराठे तुम्ही करणार असाल तर त्याच्या कणकेमध्ये तुम्ही हे मिक्सचर वापरू शकता. आणि याला काही फार चव ह्याच्यामुळे बदलत नाही, थोडासा रंग निश्चितच बदलणार आहे तुमच्या पोळ्यांचा, पण चवीला फार फरक पडत नाही. आणि याच्यामध्ये फायबर्स चांगले असल्यामुळे पोळी मऊ सुद्धा राहते, म्हणजे सोल्युबल फायबर्समुळे छान पोळी बाइंडिंग पण त्याला चांगलं मिळतं पोळी करताना, आणि छान लागते पोळी. म्हणजे मी खाऊन बघितली आणि काही वेगळं खूप वाटत नाही पोळी खाताना, तर तुम्ही ही पद्धत पण ऑलिव्ह खायची ट्राय करू शकता. आता शेवटची पद्धत ऑलिव्ह वापरायची, पाचवी पद्धत, ती म्हणजे ऑलिव्ह भिजवून त्याच्याही पुढे एक स्टेप जायचं. म्हणजे ऑलिव्ह भिजवून थोडेसे एका गाळणीमध्ये काढून ठेवायचे आणि साधारण एका 24 ते 36 तासांच्या अंतराने किंवा थंडीमध्ये अगदी 2 दिवसांनी म्हणूयात आपण 48 तासामध्ये भिजवलेल्या ऑलिव्हांना छान मोड यायला लागतात किंवा स्प्राउट्स त्याचे तयार होतात, अगदी तुम्हाला छोटी छोटी हिरवी पानं पण दिसायला लागतील. आणि हे पटकन होणारी प्रोसेस आहे. तुम्हाला माहितीये बऱ्याचदा आपण जेव्हा किल्ला करतो दिवाळीमध्ये मातीचा, त्याच्यावरती आपण ऑलिव्ह पेरतो आणि ऑलिव्ह त्याच्यामध्ये टाकले की त्या किल्ल्यातला जो चिखल असतो त्याच्या आधी सुद्धा त्याला छान ओलावा मिळून ते ऑलिव्ह फुगतात आणि लगेच आपल्या किल्ल्यावरती छान छान हिरवी झाडं यायला लागतात. तर अशाच पद्धतीने आपल्याला ऑलिव्हचं स्प्राउट्स करून घ्यायचेत, मोड आणून घ्यायचेत त्याला, आणि छोटी छोटी बारीकशी पानं आली तरी हरकत नाहीये, त्याला आपण मायक्रो ग्रीन्स म्हणतो हल्ली, ते पण खूप पौष्टिक असणार आहेत. तर या पद्धतीने तुम्ही ऑलिव्ह वापरलेत तर ते अजून पौष्टिक होणार आहेत. आणि हे स्प्राउटेड ऑलिव्ह जे आहेत ते तुम्ही कुठे वापरू शकता, तर तुमच्या कोशिंबिरीमध्ये घालू शकता की तुम्ही काकडीची कोशिंबीर केली किंवा गाजराची केली टोमॅटोची केली, त्याच्यावर जशी तुम्ही कोथिंबीर घालता
तसे मोड आलेले आळीव थोडेसे वापरू शकता, किंवा अगदी तुमच्या भाजीमध्ये एखाद्या किंवा आमटीमध्ये तुम्ही या आळीवांचा मोड आलेला जरूर वापर करू शकता. तर ही पण एक खूप छान पद्धत आहे आळीवाचा आहारामध्ये समावेश करण्याची. या व्यतिरिक्त सुद्धा आळीवाचा आहारात अनेक प्रकारे समावेश करता येतो. काही जण थोडस नारळाचं दूध घेऊन त्याच्यामध्ये आळीव भिजवतात, काही जण थोडं बदामाचं दूध घेऊन त्याच्यामध्ये आळीव भिजवतात. सो तुम्ही तुमचं इनोव्हेशन वापरू शकता, ताकामध्ये आळीव घेऊ शकता. तर एनी वेज तुम्ही आळीव वापरू शकता, पण ते वापरताना मी म्हणलं तसं शक्यतो भिजवून किंवा मोड आणून वापरले तर ते उत्तम. तर ह्या पद्धतीने तुम्ही आळीवाचा जरूर तुमच्या आहारात समावेश करा. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील अजून आळीवाचा वापर करण्यासाठी किंवा काही रेसिपीज असतील तर त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा. आणि तुम्ही नेहमी वापरता का आळीव हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया याची मी नक्की वाट बघते. चला थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं काम आपल्याला करायचं असेल ते म्हणजे मागच्या मंडे क्विझचा विनर सांगायचा आहे. मागच्या सोमवारी आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला होता आणि त्यात विचारलं होतं की मधुमेहींनी कोणते 5 पांढरे पदार्थ टाळायला हवेत किंवा कोणते पांढरे पदार्थ आहारात घ्यायला नकोत. तर ह्याचं पण अनेकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. बऱ्याच जणांनी साखर, मीठ, मैदा हे 3 ऑप्शन्स लिहिलेलेच आहेत. पण याच्याही पलीकडे जाऊन ज्यांनी विचार केलाय खरं तर त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं. आणि अशांपैकीच एक म्हणजे स्नेहल कुलकर्णी यांचा मी या क्विझचं विनर म्हणून नाव निश्चित केलंय. तर खूप खूप अभिनंदन मनापासून. असंच तुम्ही आमच्या दर सोमवारच्या क्विझ वाचत जा आमच्या युट्यूब कम्युनिटीमध्ये आणि फेसबुक पेजवरती आमच्या, आणि त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करत जा. यातून सुद्धा तुम्हाला मधुमेहाविषयी बरंच शिकायला मिळेल आणि तुम्ही मधुमेहाची मॅनेजमेंट अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल असा मला विश्वास वाटतो. चला आज थांबूया इथे, पण पुन्हा असंच भेटूयात नेहमीप्रमाणेच पुढच्या सोमवारी मंडे क्विझमधून आणि मंगळवारी माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून. धन्यवाद.